दैवज्ञ आणि एक विश्व कोंकणी केंद्राच्या यूट्यूब व्ह्यूवर्सांक पुरा जनाक हे कार्यक्रमाक स्वागत करतो सा. आज आमगेले हे कार्यक्रमाच्या मुख्य सैरे जाऊन आयलाची विनय भट आणि रितेश शेट. हिंका मी आमगेल समाजाचे एक अरळुव प्रतिभे म्हण सांगूक मस्त खुशी पावतो साची. हिंगेल एक साधन कसं म्हणारी कलात्मक वस्तू निर्माण करचे इंतू हिनी मस्त छान काम करला. सो तिने कंचे टाईपचे काम पुरा करला कसं कसं करतो साची आणि मुखार कसं पुरा करचं असा म्हण सांगून आम्ही तिंगिले तोंडातून आज ऐकया. विनय भट आणि रितेश शेट, तुमकां हांव या कार्यक्रमाक स्वागत करतो. विनय भट, तुम गेल्या विषय सांगा. प्रथमत जाऊन घेऊन वेदमाता गायत्री देवीक एक प्रणाम करतो, तशीची परमपूज्य गुरुवार्याक वंदन करतो. मागील नाव विनय पी भट म्हण, तशी अण्णाल नाव पांडुरंग भट म्हण, तशी अम्माल नाव सुवर्ण पी भट म्हण, घेऊन म्हाका एक भाव सगळ्या नाव विश्व पी भट म्हण. हांव आतां करंटली रायप नायक हँड ऑफिस अभितारी असिस्टंट अकाउंटंट जाऊन घेऊन वर्क करतो. रितेश, माझं नाव रितेश शेट म्हणून, माझ्या अण्णा नाव शांतराम शेट, अम्मा नाव लीला शेट म्हणून, माझं अक्का नाव शिल्पा शेट. सो प्रेझेंटली हांव आता दक्षिण कन्नड जिल्हा महिला कॉपरेटिव्ह बँक अंत काम करतो प्रेझेंट वर्किंग जॉब. ओके, तुम्ही पुरा मस्त नमनेचं कलात्मक काम करला म्हणून आम्ही ऐकल्याची. तुमकां हे काम करका म्हणून सांगून कसे इंटरेस्ट आयले आणि खंचे एज आहे तर तुम्ही हे पुरा करू स्टार्ट करला? प्रेझेंटली जेव्हा एम ए हॉबी जेवण काढून घेतलेला. ओके, स्टार्टिंग आम्ही हायर प्रायमरी असताना आणि कॉलेज टाइम असताना हांव कलात्मक प्रोडक्ट करताशिलो, पण केलो प्रोडक्ट पुरा स्कुला पुरो दिलो. त्यानंतर हांव कामा टायमारी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी अंत आशिलो ट्रेनिंग टायमारी, त्यांना एक दोन तीन मशीन मॉडेल्स अशीचे निमगिल्याची, बट त्या एक विषय हॉबी जॉईन करून घेऊन घरा रेडी करून तशी एक कंपनी तशी दिलो. ओके, कंचे टाईपचे मॉडेल्स करलेल तुम्ही त्यांना? मशीनरी मॉडेल्स हांव करताशिलो स्टार्टिंग. ओके, म्हणजे कंचे प्रोडक्ट्स पुरा यूज करणं? ऍक्च्युली फोम बोर्ड म्हणून यूज करतो. ओके, फोम बोर्ड आणि तुम्ही थर्मोकोल मटेरियल्स. ओके, तशी आयटम्स यूज करून आम्ही करतो. ओके, तुम्ही? हांव सहान कोणी हॉबी जेवण घेणे तशी अन्नान करत असताना अन्न क्लेय करताशील सहान असताना गणपतील पुरा तशी त्या पडून घेऊन घेऊन म्हाका वर एक मॉडेल एक करे म्हण ट्राय करताशील. तशीची हांव एक टेंथ स्टँडर्ड वाचत असताना बी हे माय स्कुलाचे एक मॉडेल एक त्यातून 175 कॉलेज स्कूल डे भितरी करे म्हण एक लागलेलं, त्यांना त्या करत असताना बरं सुमार एक कार्डबोर्ड आणि डिझायनचे फोम शीट तर सल प्रोड्यूस करून घेणे केलेले. त्यानंतर थोडे थोडे आयडिया येईल मग कसे करचे म्हणून. ओके, सो तुम्ही आता मेनली जाऊन एक रिसेंटली जाऊन करलेला आमगेल गायत्री देवस्थानाचे एक मॉडेल करलेला. सो त्या मस्त जणा प्रशंसक वर पात्र झाला आणि त्या मस्त चांग वर झाला म्हणून आम्ही ऐकला आणि आम्ही आमगेल डोळे इंत वर पडला. सो त्याच बघे एक आमगेल व्ह्युअर्स आक कसं तुम्ही सांगताचे? तशी काही ना, ॲक्च्युली विषय आमगेले समाज बांधव आणि देवस्थान विषय कसं पण एक करिया म्हणून हा मना भीतर लखून आशिलो. सो कसं करिया म्हणत असताना हे एक देवस्थान करलं कशी म्हणून एक माइंड अंत येईल. तशीची देवस्थान करले रे इनकेस आम्ही जातीचे समाज बांधव लोक ओटू दे येतची एक पोलिश येतात आणि मुखार करता लोक एक इंटरेस्ट येतात म्हणून कारण घेतले रे आम्ही त्या एक विषय स्टार्ट करणार. तसं त्या टायमार हांव विनय म्हणजे गेलो प्रॉडक्ट पडिलो गेलो करलेल मॉडेल्स पुरा. तशी इमिडिएटली विनय कॉन्टॅक्ट झालो, त्यांना हे अनेक किंची रत्ताच किंची मॉडेल करताशिलो. तर त्यांचे कारणाक हांव मलकुडले ना म्हणणं अशी आणि आता हांव असं तुम्ही नका हांव करताच म्हणून म्हाका सपोर्ट दिलो. तशी त्यानंतर ते कंप्लीट झाल्या नंतर आम्ही तगलो गोटू मेळ पार्टनरशिप स्टार्ट केलं. स्टार्ट सो कितले दिवस घेतले तुम्ही त्या कंप्लीट करूक? ॲक्च्युली करूक एक 5 मंथ्स लागला. 4 to 5 मंथ्स तो डेफिनेटली लागला. ओके, कंच टाइम आहे तो करलेला म्हणजे कोविड टाइम आहे केलेल की ना? स्टार्टिंग स्टार्ट केला जून टाइम स्टार्ट केला. ओके, त्यांचे की कोविड टाइम असले. ओके, तसे आम्ही त्यांचे कारण म्हणजे एक कक्का म्हणंत येईल. तशी संजी नंतर कामातून आईनंतर एक दिन तो का करू की एक डेली एक 2 to 3 hours तक्का म्हणून सपेट धरतो शिलायची. केलोपंत संजी 6 घंटे बसले 9 घंटे करतो शिलायची. चुकलेरी 9 to 12 o'clock ते 10 night करतो शिलायची. तशी इतले टाइम काढून घेऊन डे बाय डे आम्ही करतो शिलायची. टोटल आमके 5 मंथ्स लागला. बट विषय कसं म्हणजे कोरोना कितीतरी केला मेटेरियल मिळून असेल त्या टायमारे तशी काही डिले झाला सोडले. आणि आम्ही ऐकल कसं म्हणा ते आमगेल गायत्री मंदिर कसे असा तशीच तिने तर रिप्लिकेट केला म्हणा आम्ही सांगित. सो तुमकां त्या तिंतू एक सनसन नाजूक वर्क तुम्ही केला तेच त्या मटेरियल्स पुरा तुमकां खंय तुकून मेळ्ळा त्या तुम्ही कशी कलेक्ट करला त्या मटेरियल्स पुरा? मटेरियल्स कसं की म्हणजे मधुबन म्हणून ग्राफिक्स आर्ट्स सो तांगेल तुकून घेऊन घेणं फोम बोर्ड पुरा घेऊन घेणं आणि डिझाईन वगैरे तशीची
आता खंयच्या कारणाक ना म्हण सांगनाशिल्ले, खंयच्या कारणाक करून दिल्यार त्या सायज जाली, त्या सेंटीमिटर लेखार करून दिल्यार तशें हच्चे पडटा जेवण करताशिल्लो. तशीच आनी एक कसो सांगूंक इश्ट करता की म्हळ्यार आमी मॉडल लकील एक त्या जलल एक म्हूण सांगूं एक प्रेरण संतोश हे मुखांतर इतर म्हळ्यार आमी एक आज एक डिजायनींग करला त्या देवाले एक मना येवचे विंगड आशिल्ले ते हेर दिवस नंतर. सो कसो की एक देवीले एक प्रेरण निमित्त जल्ला म्हण एक सांगूं एक इश्ट करता हय एक पुरो तुमगे अमाउंट जावन उरू पुरो म्हळ्यार तेजे म्हळ्यार ते मेटिरियल पुरो उणे मल्ल्यान कसले मेळचे ना. सो ओवरऑल तुमगे कितले कॉस्ट जावन आसा पुरो ताका. आमकां टोटल कॉस्ट तेजे तरी एक 30,000 लागी पडला आमकां कॉस्ट. म्हणल्यार तेन्ना केन्नाचे पुरा मेटेरियल आमी रेडी करशिल्ले जाल्यार इन्क्लुडींग ग्लास जावं आसचे बरो ताका यूज केलो टेबल जावं आसचे बरो ओ टू ए टू झेड आमी करसून केल्लो जाल्यार टोटल आमी 30,000 लागी जाला ताका. ओके सो तुमी ते आतां केल्लेल मॉडल आमकां पळीक जाल्यार आमी हांगा गायत्री देवस्थान हांवें तुमी ते धरिला मॉडल थंय वचून घेवन आमी पळी वयता न्ही थंय तुमी प्रदर्शन वाय. ओके तुमी केन्नाच्यो तुमी मंगळुराक आयलेले आसल्यार आमगे गायत्री देवस्थानाक विजीट करून घेवन तिणी केल्लेलें मॉडल तुमी पळी वयता. तशी तिणी गायत्री देवस्थानाचे मात न्हय मंगळूरचे प्रसिद्ध रथोत्सवाचे एक रथाचे मॉडल वेर एक करलेलं आसा. तसल मनीस सुमार कलात्मक वस्तू तिणी करून घेवन तिंग तिंगिला दिलेले आसा. तुमकां हे प्लॅटफॉर्म हातून कोणाक जे धन्यवाद दिवचे म्हण आशिल्ले जाल्यार सांग. फस्ट ऑफ ऑल जे ते मॉडलाक एक टेबल आवश्यक आशिल्ले तशें हांव आमी एक म्हज्या फ्रेंडा सांगतना तेगेले आन करता म्हूण सांगलो. तशें हांव ताका तो पाप सुरत कर तुकून येवचे. सो डे म्हणलो कितें तो सुरत कर तुकून अप एंड डावन येवन एक वर म्हणटा भितर आमकां यूज जावचे डे पयले ए टू झेड आमी करून दिल्लो. तसो तशें हांव ताका आमी तुवें एक हांव थँक्स कळूं इश्ट करता. दोनच कसं म्हणजे देवस्थानाचे आडळता मुख्यस्थ जाल्यार रमेश कृष्ण शेट हिंका हांव आमकां एक अभिनंदन करूं इश्ट करता. तिनच कसं की म्हणजे आमगेर वटो न्हू ऊर न्हू आमकां पुरा विशयारी ए टू झेड सपोर्ट केलो जाल्यार देवस्थानाचे अर्चक जाल्ले नरहरी एम भट. सो हिंकोर आमी हांगा अभिनंदन करूं इश्ट करताची. तुमी कसले सांगचे आनी यूथ ऑफ दैवज्ञ चॅनल आनी विश्वा कोंकणी अकादमी तांकां वरां हे मुखांतर एक वेदिकेन धन्यवाद करूं इश्ट करता. आमकां आयचे हे कार्यक्रमाक स्टुडियो एक अवकाश करून दिले जाल्यार विश्व कोंकणी केंद्रा तांकां धन्यवाद सांगता आसा. आनी यूट्यूब यूथ ऑफ दैवज्ञ चॅनलाच्या पुराय व्युवर्सांक वरेक धन्यवाद.